द्वारका मध्ये 350 कोटी रुपयांचे ड्रग सापडल्यानंतर या मुद्द्यावर आता वातावरण तापू लागले आहे। या संदर्भात आतापर्यंत ड्रग्स प्रकरणावरून भाजपकडे आरोप केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यावरून निशाणा साधला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे। हा सगळा ड्रग्सचा खेळ गुजरात मधून चालतोय का, असा सवाल नवाब मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणावरून राज्यात सध्या मोठा गदारोळ माजलेला आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये या प्रकरणांवरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र जोरदार गाजत आहे। केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने एनसीबीने केलेल्या कारवाईमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही टीका टिप्पण्या करण्यात आल्या। आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एनसीबीला टोला लगावला आहे। नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता फडणवीसांवर पलटवार केला आहे। निलोफर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट 5 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। फडणवीसांनी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला जाईल असं देखील सांगण्यात आलं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। सनराइज ओव्हर अयोध्या, नेशनहुड इन अवर टाइम्स असं या पुस्तकाचं नाव असून यामध्ये सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपकडून त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे। या पुस्तकातील संदर्भावर भाजपकडून टीका करताना मुस्लिम मतांसाठी भगवा दहशतवादासारख्या कल्पना वापरणाऱ्या पक्षांच्या सदस्यांकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे। राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। याच्या संदर्भात राज यांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही, आधी आत्महत्या थांबवावी ही माझी अट असेल असं राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी स्पष्ट शब्दांमध्ये कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाला सांगितलं। 2002 गुजरात दंगलीत मारले गेलेले दिवंगत खासदार एहसान झाफरी यांच्या पत्नी झाकिया झाफरी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने दिलेल्या क्लीन चीट विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणावर न्यायमूर्ती एएम खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी टी रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान जाफरी यांनी न्यायालयाला सांगितले की हिंसाचारात मारल्या गेलेल्या कार सेवकांचे जळालेले मृतदेह घेऊन परिसरात परेड करून निदर्शने करण्यात आली, तेव्हाच हिंसेची तयारी करण्यात आली होती। संपाविषयी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं, तसेच आपण कर्मचाऱ्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असंही सांगितलं। एसटी विलिनीकरण हे 2-4 दिवसात शक्य नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल, पण आपण कर्मचाऱ्यांशी चर्चेसाठी तयार आहोत असंही परब यांनी सांगितलं। भाजप खासदार वरुण गांधींनी कंगनाचा व्हिडिओ शेअर करत या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल उपस्थित केला आहे। वरुण गांधींनी एक ट्विट केलं, यात ते म्हणाले कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्याचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्यांचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा अपमान, या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह असा सवाल उपस्थित करत वरुण गांधींनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे। भारतातील स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनला काही महिन्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळाली आहे। या विलंबामुळे लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचा अध्यक्ष आणि एमडी कृष्णा येला यांनी विरोधकांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। या लसीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, तसेच याला भाजपाची लसही म्हटले गेले असे कृष्णा येला यांनी म्हटले। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल डिझेलचे दर वाढत होते। काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा अबकारी कर कमी केल्यामुळे त्या पाठोपाठ भाजप शासित राज्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले। मात्र आता केंद्राने कर कमी केल्यानंतरही राज्य सरकार पेट्रोल डिझेलचे दर कमी का करत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। राज्य सरकार विरोधात कोल्हापूरला आंदोलन करताना त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।